नंदकिशोर चतुर्वेदी 10 महिन्यांपासून फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यावेळी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नंदकिशोर चतुर्वेदी 10 महिन्यांपासून फरार आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। यावेळी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नंदकिशोर चतुर्वेदी गेल्या 10 महिन्यांपासून फरार आहे। ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदीचा तपास देखील घेतला जातोय, परंतु तो 10 महिन्यांपासून फरार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। प्रशांत, आपण बघतोय की 10 महिन्यांपासून ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदीचा तपास सुरू असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे, काय या संदर्भातले अपडेट्स? नक्कीच, जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार नंदकिशोर चतुर्वेदी जो आहे तो हवाला रॅकेट चालवतो अशी देखील माहिती होती आणि त्यानुसारच तो त्याच्यावर ईडीने पाळत ठेवली होती। ईडी त्याच्या मागे समन्स वगैरे दिला होता, मात्र त्यानंतरही त्यांना ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल या केंद्रीय पथकाला त्याचा शोध लागला नाही, त्यामुळे तो फरार असल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे आणि तो भारताच्या बाहेर पळून गेला आहे असं देखील सूत्रांकडनं समजतं आहे। आपल्याला माहिती असेल की काल जे ईडीने जी मालमत्ता जप्त केली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे मेहुणे जे आहेत श्रीधर पाटणकर आणि किशोर नंदकिशोर चतुर्वेदी या दोघांचेही व्यावसायिक संबंध आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण संबंध जे आहेत उद्धव ठाकरे यांच्याशी जोडले जात आहेत, मात्र नंदकिशोर चतुर्वेदी हाच खरा मास्टर माइंड आहे आणि त्याचे संबंध जे आहेत ठाकरे कुटुंबियाचे आणि तो आता फरार असल्याचं समोर येत आहे। बिलकुल, धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय ईडी आणि आयकर विभागाकडून नंदकिशोर चतुर्वेदीचा तपास सुरू आहे आणि तो गेल्या 10 महिन्यांपासून फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।